ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये भीषण दुष्काळ आहे आणि सातत्यानं त्या दुष्काळाची झळ वाढते आहे. म्हणजे 2014 पासून हा दुष्काळ आहे. मध्ये एक वर्ष चांगला पाऊस झाला म्हणून शेतकऱ्यांवरचं संकट थोडं कमी झालं, पण पुन्हा नंतर दुष्काळाची जी झळ बसते आहे की गेला खरीप हंगाम, गेला खरीप हंगामातच दुष्काळ लागल्यामुळं रब्बीच्या हंगामात जमिनीत ओलावाच नव्हता, त्यामुळं रब्बीचा हंगामच होऊ शकला नाही आणि सध्या महाराष्ट्रातला शेतकरी हा संकटात आहे. त्यामुळंच शेतकरी वर्गाला सरकारनं मदत करावी असं विरोधकांनाही वाटतंय, सर्वसामान्यांनाही वाटतंय. कारण शेतकरी जगला, आपला पोशिंदा जगला, तर आपणही त्याचे लाभधारक होतो हे आता सर्वसामान्यांना चांगलं कळत आहे. मी विद्याताई चव्हाण यांच्याकडे जातो, राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या आहेत, आमदार आहेत. विद्याताई, तुम्ही महाराष्ट्रात दुष्काळ आहे, तुमच्या वेगवेगळ्या यात्रा निघाल्या, म्हणजे दोन्ही पक्षाच्या, काँग्रेसची पण आता मला वाटतं परिवर्तन यात्रा आहे, तुमची राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा आहे, आणखीन दोन तीन यात्रा म्हणून तुम्ही संवादी यात्रा काढली होती. मुख्यमंत्री तर म्हणाले की इतक्या यात्रा निघाल्या की कोणती यात्रा कोणाची आहे आणि कोणती कधी काढली हे सत्ताधारी म्हणून आमच्या लक्षात राहत नाही. तर ताई, तुम्ही यात्रांच्या निमित्तानं दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात फिरलेला आहात. खरंच जर का या बजेटमधून काही दिलासा द्यायचा झाला तर दुष्काळग्रस्तांना काय मदत दिली गेली पाहिजे? नाही नाही, तुम्ही पहिल्यांदा आमच्या यात्रांवर जे काही बोलला ते त्या यात्रा म्हणजे काही मजा नाहीये. आम्ही लोकांमध्ये मी मुख्यमंत्र्यांनी पण इतकं लाईटली घेऊ नये, ते घेत असतील तर घेऊ दे, काही आता थोडे जालन्यात जाहीर भाषण केलं त्यात ते म्हणाले परिवर्तन यात्रा निर्धार जो आमचा आहे, आमचा असेल काँग्रेसचा असेल, त्याच्यामध्ये आम्ही लोकांशी थेट जनतेमध्ये जाऊन संवाद साधतोय. शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहे, दुष्काळाची किती भयंकर परिस्थिती आहे हे सगळं समजून घेतल्यानंतर, मागच्या वेळी सुद्धा हल्लाबोलमध्ये आम्ही बोंडाळी जी पडली होती तिथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला होता. आज सुद्धा दुष्काळाचं गांभीर्य मुख्यमंत्री जे काय आमची अवहेलना करतायत त्यांना मला सांगायचं की दुष्काळाचं गांभीर्य सुद्धा तुम्ही समजून घेतलेलं नाहीये. अजून आत्ता तुम्ही सांगतायत की आम्ही पाण्याचे टँकर देणार आहे, कलेक्टरला परवानगी देणार आहे, छावण्या दुष्काळाच्या कुठेही नाही. तुमची ते गोवंश हद्दबंदी आल्यापासून जनावरांचा सुळसुळाट झालेला आहे. शेतकऱ्याला शेतकऱ्याची इतकी वाईट परिस्थिती आहे की त्याला प्यायला सुद्धा पाणी नाही आहे, शेतीला पाणी नाही आहे कशाच, आणि इतका भयंकर दुष्काळ असताना त्याचं गांभीर्य सरकारला नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सरकारने शेतकऱ्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याची जी आजची परिस्थिती झाली आहे त्याला पूर्णपणे हे मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस सरकार जबाबदार आहे. यांनी कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याचे प्रश्न समजावून सुद्धा घेतले नाही आहेत किंवा शेतकऱ्याला हमी भाव मिळेल याच्यासाठी त्यांनी काहीही केलेलं नाही आहे. आणि मला असं वाटतं आता बजेटमध्ये त्यांनी कितीही घोषणा केल्या तरी लोक आता त्यांच्यावरती विश्वास ठेवणार नाही, शेतकरी तर बिलकुलच विश्वास ठेवणार नाही. महाराष्ट्रामध्ये मुंबईपर्यंत चालत आलेला शेतकरी अधिवेशनांमध्ये आपण बघितलेला आहे, त्याचप्रमाणे दिल्लीपर्यंत शेतकरी जाऊन तिथे दोन वेळा त्यांनी ठिय्या आंदोलन दिलेलं आहे. इतकी भयंकर परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. शेतकऱ्याला भीक देऊ नका, शेतकरी अन्नदाता आहे, तुम्हाला सगळ्यांना आम्हाला तुम्हाला जेवण घालणारा अन्नदाता आहे आणि त्याची अशी क्रूर चेष्टा चालू आहे. आत्महत्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. शेतकऱ्याला कर्जमाफी तर मिळालीच पाहिजे पण शेतीला जे जे लागणार आहे ते ते सर्व देऊन शेतकऱ्याला स्वतःच्या पायावर उभं केलं पाहिजे आणि त्याला हमीभाव दिला पाहिजे, परंतु तो दिला जात नाही हे दुर्दैव आहे. आणि आजच्या या बजेट म्हणजे मला काल राष्ट्रपतींच्या भाषणावरती त्यांनी जे सांगितलं की आता तृप्तीने आम्ही देणार आहे, अरे तुम्ही काय करताय? कधी राष्ट्रपतींनी म्हणा, पंतप्रधानांनी म्हणा, पंतप्रधानांनी अनेक वाऱ्या परदेशवाऱ्या केलेल्या आहेत, कोट्यवधी अब्जावधी रुपये खर्च केलेले आहेत, ते जर देशात फिरले असते तर मला वाटतं तेवढ्या पैशामध्ये शेतकऱ्याची परिस्थिती चांगली झाली असती, परंतु त्यांनी तिकडे ढुंकूनही बघितलेलं नाहीये. आणि ते फक्त नोटाबंदी आणि असले फालतू निर्णय त्यांनी घेतलेले आहेत की त्याच्यामुळे त्याचा जबरदस्त फटका शेतकऱ्याला बसलेला आहे, बेरोजगार तरुणांना बसलेला आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढलेले 45 वर्षात नाही, म्हणजे 60 वर्षात आम्ही काय केलं हे जे विचारणारे लोक आहे, तुम्हाला आता तुमची चपरात बसलेली आहे की 45 वर्षामध्ये एवढी बेरोजगारी नव्हती. नवीन नोकऱ्या तर तुम्ही दिलेल्या नाहीये पण स्वतःच्या जाहिरातबाजीवरती तुम्ही इतका प्रचंड पैसा खर्चा केलेला आहे की त्याच्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे संसार आणि गरीब गोरगरिबांचे संसार उभे राहिले असते,
पण ते करण्याचं भान या सरकारला नाहीये. आणि आता 4-5 वर्षात काही केलेलं नाहीये आणि आता त्यांची अशी अवस्था झाली आहे की आता आम्ही काय उधळण करू आणि काय नाही. परंतु आजच्या बजेटमध्ये कितीही त्यांनी उधळण केली तरी शेतकरी असेल, बेरोजगार तरुण असतील, महिला असतील, सामान्य माणूस असेल, मध्यम वर्ग असेल, त्याला काहीही दिलासा मिळणार नाहीये. आणि हे स्वप्न, स्वप्नो का सौदागर, मोदींना तर मी हेच म्हणेल की त्यांनी नुसतं स्वप्नांची खैरात केली परंतु एकही आश्वासन पूर्ण केलं नाहीये. ठीक आहे, ठीक आहे, शेतकऱ्याने गणेश हाके आता उत्तर द्या. ताईंनी घनाघाती त्यांचं निवेदन पूर्ण केलेलं आहे, तुम्ही आता उत्तर द्या. नाही नाही, म्हणून म्हटलं की ताई हे या पद्धतीचे जे आरोप करतायत ना, मी तुम्हाला म्हटलं ना स्वस्थ सांगतो, ऐकून घ्या ताई. तुम्ही जे म्हणलात ना, नाही बोलणं झालं तुमचं माझं, नाही ऐकून घ्या ताई. म्हणूनच तुम्हाला सांगितलं की तुम्ही ज्या पद्धतीने बोंडाळी पडली की बोंडाळी तिथे जाऊन पाहता आणि अख्ख्या संपूर्ण या महाराष्ट्रातल्या शेतीबद्दल बोलायला लागता. मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ऐकून घ्या, तुम्ही ज्या पद्धतीचे आता आरोप केलेत ना की दुष्काळाच्या संदर्भामध्ये लोकांना प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, टँकर देत नाही, चारा छावण्या देत नाही, ऐकून घ्या. असे मोगा मारम नको, नका करू ताई. तुम्ही तुमच्याकडे ती जर माहिती अवलंबेल असेल तुम्ही सांगा की कुठल्या जिल्हाधिकाऱ्याकडं टँकरची मागणी कुठल्या गावाने केली आणि त्याला दिली नाही, असं मला जिल्हाधिकाऱ्याला तेच तुम्हाला सांगतो. नाही आशिष, आता आपण ते अधिकार खाली कलेक्टर कडून खाली तहसीलदार कडे दिले. दोन महिन्यापूर्वी अधिकार दिले ताई, तुम्ही जरा माहिती घ्या जरा प्लीज, कृपा करून. नाही बघा, ऐकून घ्या की दोन गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीचे असे म्हणजे बेछूट आरोप करतात ना. नाही चारा छावण्या, नाही चारा छावण्या नाही, मला सांगा कुठल्या संस्थेनं एखाद्या की कलेक्टरकडे चारा छावणीची मागणी केली आणि त्याला दिली नाही, तुम्ही नाव सांगा ना. तुम्ही असे म्हणजे बोगा आरोप करू नका ताई, ही बंद करा तुम्ही असे. नाही, माहितीच्या आधारावरती तुम्ही आरोप करत चला, वस्तुस्थितीचा आधार करत चला. काहीतरी आपल्याला काहीतरी आपल्याला व्यासपीठ आहे म्हणून आपण वाटतं की सरकारवरती आरोप करू नका. सांगा कुठं तुम्हाला टँकर दिले नाहीत किंवा महाराष्ट्रात दुष्काळ आहे, दुष्काळाची दखल घ्यावी लागेल, केंद्र सरकारला घ्यावी लागेल. दुष्काळी मदत जी केंद्राची आहे ती तातडीनं पुरवावी लागेल. इतक्या घोषणा करून होणार नाही. मदत दिली केंद्र सरकारनं, एप्रिल मध्ये यांची मदत यायची केंद्राची, जून मध्ये पैसे वाटायचे. पहिला इतिहास नाही, तुम्ही काळा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आपल्याकडे दुष्काळ पडला होता, त्या दुष्काळाची मदत एप्रिल मध्ये केंद्र सरकार हंगाम दुष्काळ जून मध्ये वाटप केलं, म्हणजे दुष्काळ पाऊस पडल्यानंतर दुष्काळ केंद्र सरकारच्या मदत त्यांनी वाटप केली. अहो आता या महिन्यामध्ये आली आणि 8-10-15 दिवसामध्ये केंद्राकडून पैसे येतील, पण त्याची वाट न बघता केंद्र या राज्य सरकारनं 2,500 कोटी कलेक्टर्सकडं या दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी ऑलरेडी या सरकारला जेवढी मदत जाहीर केली त्याच्या निम्मे महाराष्ट्र सरकारची वाट पाहत सरकार बसलेलं नाही. स्वतःचे राज्य सरकारनं रकमेची मागणी करू, दुष्काळग्रस्तांना मदत करावी म्हणून ऑलरेडी पैसे कलेक्टरकडे पाठवलेले आहेत आणि राज्याच्या केंद्राच्या सरकारचे सुद्धा 5,000 कोटी येतील. 4 लाखाचं कर्ज तुम्ही माफ केलं आणि शेतकऱ्याबद्दल तुम्हाला असे बेछूट आरोप करत की नाही नाव सांगा ना. त्यांनीच नाही, विजय सावंत यांनी केला की 4 लाख नाव सांगा माफ झालं उद्योजकांनी. कुठल्या उद्योजकाला केलं त्याचं नाव सांगा ना ताईने. 15-20 उद्योजक आहेत, एक नाव सांगा होत आहे तुम्ही 15 जण नाव. ठीक आहे, ठीक आहे, थोड्याच वेळात लोकसभेमध्ये बजेट सादर होत आहे, थोड्याच वेळात अर्थमंत्री पियुष गोयल लोकसभेमध्ये आपलं हंगामी बजेट सादर करणार आहे. ताई ताई ऐका ना, ताई ऐका, थोड्याच वेळात अर्थमंत्री पियुष गोयल लोकसभेमध्ये आपलं हंगामी बजेट सादर करतायत. ते हंगामी बजेट फुलफ्लेज बजेट असेल असं मानलं जात आहे. लेखानुदान वगैरे हे विसरा. मल्लिकार्जुन खरगे जे लोकसभेतले काँग्रेसचे नेते आहेत, लोकसभेला सध्या विरोधी पक्ष नेता नाही, काँग्रेसला तो दिला गेला नाही, त्यामुळं लोकसभेतले जे काँग्रेसचे नेते आहेत मल्लिकार्जुन खरगे ते असं म्हणाले, जर का हे लेखानुदान नसेल तर मग आम्ही या बजेटला विरोध करू. त्यामुळं बजेट मांडताना काय गोंधळ उडतो त्याकडं सुद्धा आपल्याला लोकसभेत जाऊन बघायचं आहे.